नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या मनाप्रमाणे अधिसूचनेचा मसुदा दिला आणि जरांगेंना आनंद झाल्यानं ते तो मसुदा घेऊन आपल्या गावी परत गेले. ज्या मोठ्या संख्येनं मराठे महाराष्ट्रातले एकवटून मुंबईकडे आणि त्यातसुद्धा खास करून मुंबईच्या सीमा प्रदेशात येऊन ठेपले होते, तिथून ते पुढे जर समजा मुंबईत आले असते तर राज्य सरकारच्या समोर मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं एकनाथ शिंदे यांनी ही परिस्थिती कौशल्यपूर्णरित्या हाताळली आणि त्यांनी आंदोलनांना हव्या असलेल्या गोष्टी कागदपत्राच्या स्वरूपात देऊन परत पाठवलं. अर्थात या सगळ्या स्थितीच्या बाबतीत विविध प्रकारचे आक्षेपसुद्धा जन्माला घातले जात आहेत. मराठ्यांच्या साठी ज्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला तो फारसा काही फलदायी नाही. इथपासून ते एकनाथ शिंदे हे आजवरच्या तमाम मराठा मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा शब्द पाळणारा मराठा नेता म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. इथपर्यंतचे सगळे मुद्दे चर्चेत आहेत. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपण त्याच अनुषंगानं विविध मुद्द्यांना परामर्श घेत चर्चेला पुढे नेणार आहोत. कोण मान्यवर या चर्चेत आहेत त्याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत दिलीप पाटील आहेत, मराठा समन्वयक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक आहेत डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील आणि संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करू. मला पटकन या चर्चेत एक मुद्दा उपस्थित करायचा आहे की आपण कृपया आपलं ऑडिओचं कनेक्शन तपासावं, आपण आपला माईक बोलण्यापूर्वी सुरू ठेवावा आणि आपल्याकडून संवाद अडखळणार नाही याची काळजी घ्यावी. आम्हीही या संदर्भातल्या काळजा घेत आहोत. मला पटकन विचारायचं आहे, संजय लाखे पाटील, ज्या पद्धतीची अधिसूचना मसुदा स्वरूपात समोर आलेली आहे या निमित्तानं एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला असं सांगितलं जातं, आपली प्रतिक्रिया? मुळामध्ये या राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये एकनाथराव शिंदे साहेब यांनी स्वतःची अशी नोंद करून घेतलेली आहे, ड्राफ्ट नोटिफिकेशन नंतर स्वतःचाच सत्कार करून घेणारा देशातला पहिला मुख्यमंत्री. साधं ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे, हे ऑर्डिनन्स नाही, त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही. 16 फेब्रुवारी पर्यंत त्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शन नोंदवायचे आहेत, म्हणजे मैस पूर्णतः आज पाण्यात आहे. ती गाभणे का व्यालेली हे माहीत नाही, दूध किती देईल हेही माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथराव शिंदे साहेब हे स्वतःच्याच खर्चानं सत्कार करून घेतात, स्वतःवर गुलाल आणि फुलं उधळून घेतात. या पद्धतीचं पोरखेळ या राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केला नाही. आणि अत्यंत मोठी घाई त्यांना यासाठी झालेली आहे की त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला ते काहीच देऊ शकत नाहीत, त्यांना काहीही द्यायचं नाही. त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी नवं काहीही केलेलं नाही. परंतु मी मराठ्यांचा नेता आहे, मी मराठ्यांना काहीतरी देऊ इच्छितो हे दाखवण्यासाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन नंतर त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला. आणि इतका उतावळा झालेला मुख्यमंत्री या राज्यानेही कधी पाहिला नाही आणि देशानेही कधी पाहिलेलं नाही. ठीक आहे, लाखे पाटील, आपली भूमिका पोहोचली. याच्यावर उत्तर देण्याची थेट आणि तत्काळ जबाबदारी ही मोरे पाटील यांची आहे. डॉक्टर मोरे पाटील बोला. प्रसाद सर जी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी परिस्थिती पाहून जे पावलं उचलली ते अत्यंत सकारात्मक आहे. ती अधिसूचना असली तरी ते अधिसूचना ही महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये प्रकाशित झालेली आहे. आणि 16 जसे राखे पाटील म्हणतात 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याच्यावर ज्या हरकती नोंदवतील त्या अनुषंगाने बदल करण्याचा अधिकार हा सरकारचा आहे, पण त्यानंतर नियम आणि आदेशामध्ये त्याचं कन्वर्ट होणार आहे ही मोठी उपलब्धी आहे. आणि सर्वात पहिल्यांदा 2000 जो कायदा झाला जात पडताळणीचा आणि प्रमाणपत्र कसे द्यायचे, 12 बदल झाले आणि आता हे 24 बदल झालेले आहेत. आणि 24 महत्वाचा बदल जो आहे, रक्त संबंध सगळे स्वैरे हा जो महत्वाचा बदल आहे त्याच्यामुळे मराठा समाजाची जी व्यापकता आहे ओबीसीकरणाची ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि जास्तीत ज्या विभागामध्ये नोंदी मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत तो मराठा घटक
हा मोठ्या प्रमाणात लाभधारक होणार आहे. म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांचे जे पाऊल आहेत ते अत्यंत स्वागतात आहेत, सकारात्मक आहेत. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब घेतलेली शपथ हे पूर्ण करतील आणि मराठा समाजाला विविध अंगाने, जे राज्य मागासवर्गीय आयोग असू द्या, क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून असू द्या, किंवा आता जी शिंदे समिती नियुक्ती केलेली आहे तिला मुदतवाढ देण्याची पद्धत असू द्या, की मला असं वाटतं की ओबीसीकरणाची जी प्रक्रिया चालू आहे आणि मराठवाड्याला जे सरसकट मराठा आरक्षण देण्याचा विषय आहे, जे पुराव्याच्या आधारानं हे जे उचललेलं पाऊल आहे ते अत्यंत सकारात्मक आहे. म्हणून आम्ही मंत्रिमंडळाचं, मुख्यमंत्र्यांचं सर्वांचं स्वागत करतो. ठीक आहे, लाखे पाटलांना मुद्दा पटत नाही आहे. लाखे पाटलांचं एक उत्तर येत आहे. मोरे साहेब, एकदा ते ऐकूयात आपण. लाखे पाटीलजी, आपण बोलणार आहात. मला या ठिकाणी मुख्य प्रश्न उपस्थित करायचा आहे की मोरे साहेब, जे काही एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतला या ठिकाणी, त्याचं अभिनंदन करण्याची यांना एवढी घाई काय झाली? कारण परिस्थिती आज अशी आहे की राज्य सरकार खरं बोलायला तयार नाही, राज्य सरकार खडे आकडेवारी द्यायला तयार नाही. ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलाची यात्रा आंतरवाली सराटीहून निघणार होती, त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांची लाईव्ह बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव यांनी स्पष्ट सांगितलंय की न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीनुसार जी काही वंशावळीसाठी आहे, राज्यामध्ये 1047 नोंदी सापडल्यात आणि मराठवाड्यामध्ये फक्त 32,000 नोंदी सापडल्यात, त्यातले 18,000 प्रमाणपत्र कन्वर्ट झालेत आणि एकही व्हॅलिडिटी झालेली नाही. आणि राज्यामध्ये जे सातत्यानं ते सांगतायत 54,00,000 नोंदी आहेत, ह्या नोंदी 1967 पासूनच्या आहेत आणि या मराठवाडा विभागाच्या बाहेरच्या आहेत, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो मूळ मुद्दा आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीकरण करणं, बोलणं सोपं आहे की संदीप शिंदे कमिटीची कार्यकक्ष आहे का? न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीची कार्यकक्ष ही आहे. 1967 पूर्वी जर तुमच्याकडे वंशावळी पुरावे असतील तर त्या पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करणं. म्हणून आमची सातत्यानं मागणी या ठिकाणी होती. अप्पर मुख्य सचिव जे काही आता राजगोपाल देवरा आहेत यांच्या आदेशखाली मे मध्ये एक कमिटी नेमली होती राज्य सरकारनं आणि तिची कार्यकक्षा जी होती मराठवाडा विभागातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करायची. आणि माझा गंभीर आरोप आहे राज्य सरकारवर आणि मोरे जे काही समर्थन करतायत राज्य सरकारचं यांच्यावरही, ह्या कमिटीच्या रिपोर्ट संदर्भात हे का बोलत नाहीत? या कमिटीचा रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळू शकत नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे वंशावळी पुरावे, आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि वंशावळ जे सिद्ध करू शकतील त्यांनाच या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालेणार आहे. ठीक आहे, लाखे पाटीलजी, लाखे पाटीलजी, वेळ मर्यादा लक्षात घ्या. मोरेंना त्याचं उत्तर द्यायचं आहे. मोरे साहेब, आपण एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना घाई करताय असा काँग्रेसचा आक्षेप आहे. काँग्रेस आता विरोधात आहे म्हणून हा आक्षेप मांडतीय की तुमच्याकडून सुद्धा धीर धरला जात नाहीये, काय होतंय? पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की ज्या पद्धतीनं आपण आंतरवलीतून निघालात तेव्हापासून खारघरपर्यंतची आपली व्यवस्था लावणं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमच्या मनपसंत पद्धतीचा एक मसुदा तुमच्या हातात ठेवणं हे काम झालं. शब्द कोणी पाळला आणि आजवर अशा पद्धतीचे सगळेसोयऱ्यांचे मुद्दे यापूर्वी पण आले होते, त्यावेळेला इतर सरकारांना हे का जमलं नसेल? आपण बोला, त्यानंतर दिलीपराव बोलतील. नाही, महत्त्वाचा मुद्दा प्रसाद सर असा आहे की एकनाथ शिंदे साहेब जरी म्हणाले त्या व्यासपीठावरती बोलण्याच्या ओघात बोलून गेले की मी शब्द पाळला, परंतु खऱ्या अर्थानं आणखीनही त्यांनी शब्द पाळलेला नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी की आम्ही टिकणार आरक्षण देऊ, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले असे सकारात्मक पाऊल कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत उचललेले नाहीये. खरं तर त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाचा त्याला साथ होती, काही मंत्रिमंडळातले सदस्य विरोध असताना देखील, परंतु मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सकारात्मक पाऊल उचललेले 2024 च्या याच्यामध्ये एक्सटेन्शन काय झालेले आहे, सजातीय विवाहातून झालेले संबंध, ते ओबीसी मध्ये असतील कोणते असतील, सगळे सोयरे, रक्ताचे संबंध, भावभावकीतले संबंध, हा विस्तृत अशा प्रकारचा हा बदल झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी नोंदी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदी भरपूर आहेत, कोकणामध्ये नोंदी भरपूर आहेत, विदर्भात नोंदी भरपूर आहेत, खान्देशमध्ये नोंदी भरपूर आहेत, यांना मोठ्या प्रमाणात हा लाभ येणार आहे. मला असं वाटतं की हा कोणी त्याच्यामधून वंचित राहणार नाही, राहिला फक्त मराठा. तुमचं म्हणणं असं आहे की शिंदेंनी जो मसुदा तयार केलाय त्याचा लाभ सरसकट सगळ्या मराठ्यांना मिळेल
आणि मराठे त्याचे लाभार्थी ठरतील. आता दिलीप पाटलांपर्यंत जाऊयात. मी लाखे पाटील संधी देतो आपल्याला, थोडंसं थांबा. आपण आणि मोरे पाटील दोघांनी आपापली मतं टप्प्याटप्प्यानं आत्तापर्यंत मांडली आहेत. दिलीपरावसुद्धा चर्चेत आहेत. या आंदोलनामध्ये दीर्घकाळ त्यांनी योगदान दिलेलं आहे. मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं याच्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. आत्ताच्या टप्प्यावर मला दिलीपराव आपण उत्तर द्या, म्हैस पाण्यात आहे, गाभण आहे का व्यायली आहे? म्हणजे पाण्यात आहे, जसं लाखे पाटील म्हणले तसं गाभण आहे का व्याली आहे देवालाच माहित. पहिली गोष्ट एक महत्वाचं की मुख्यमंत्र्यांनी जे शब्द टाकला की मी शब्द पाळला म्हणून, खरं एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतीच्या पायाला स्पर्श करून, छत्रपतींच्या पायाला स्पर्श करून सांगितलं मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देऊ, मराठ्यांना कुणबी करतो असं म्हणले नाहीत ते. त्यामुळे शब्द पाळला का शब्द फिरवला याबद्दल जरा चर्चा व्हायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही कुणबीकरण करा याचे विषय नव्हता, तुम्ही मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या. आणि त्यांनी छत्रपतींच्या पायाशी शपथ घेऊन सांगितलं की मराठ्यांना मराठा म्हणून टिकणारा आरक्षण देतो. पण दिलीपराव आतापर्यंत जे इतर मार्ग आहेत ज्यातून मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळू शकतं ते बंद झालेले नाहीयेत, त्यामुळे आपला आक्षेप आपला दावा हा तर्कसंगत आहे का? 100% बरोबर आहे. कारण एक लक्षात घ्या, आता जे मोरे साहेबांनी जे सांगितलं की खानदेश असू दे, विदर्भ असू दे, कोकण असू दे, पश्चिम महाराष्ट्र असू दे, या सगळ्या नोंदी सरकारने जाहीर करावं की या जुन्या आहेत का नवीन आहेत, या नोंदीचं डेट जरा फेस पत्रकार सांगितलं, या नोंदी कधीच्या आहेत, कधी घातल्या गेल्या, त्याच्या जर तारखा काढल्या तर मी सांगतो की नवीन नोंदीचं तुम्हाला लाखाच्या आत दिसेल, स्टॉकिंग असेल, लक्षात घ्या. कारण पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे, ज्यांना पाहिजे त्यांना कुणबी सबसिडी मिळत, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मिळत होत, कोकणात मिळत होत, विदर्भात तर 100% जवळजवळ 99% आहेत. नवीन तुम्ही कुठले आणले? एकदम 57 लाख, 57 लाख जर का नवीन नोंदी असतील जी, तर मी सांगतो लक्षात घ्या की आम्ही मराठा म्हणून, मला जे माहित आहे ते मी सांगतो, आम्ही सामाजिक जीवनात काम करायचं बंद करू जर एवढ्या नोंदी असतील तर. कारण मी खात्री सांगतो चुकीचं सरकार ऑफिशियली कुठेही बोलत नाही, त्याच कारण हे ऑन पेपर आणलं तर याला चॅलेंज होऊ शकेल. ठीक आहे, मोरे साहेबांकडे उत्तर याचं असू शकतं, याच्याकडे आपल्याला जायला हवं. मोरे साहेब, आता आपल्याला भूमिका मांडायला हवी आणि थेटपणे सांगायला हवं की अधिसूचनेच्या मसुद्यातून तुम्हाला काय फायदा झाला, आंदोलनाला काय फायदा झाला, आणि एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं तो रातोरात मसुदा बनवून आपल्यासाठी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज करून दाखवलं, यानं समाजाला काय दिशा मिळाली? या मसुद्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सर, याला साध्यामध्ये घेऊ नका, हे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याचे नियम आणि आदेश ज्यावेळेस 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत ज्या हरकती घेण्यात येणार आहे त्यामुळे त्या नियम आणि आदेशामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. नंबर एक. नंबर दोन, सगळे स्वैर्यांची जी व्याख्या आहे, सगळे स्वैर्य हा जो शब्द आहे म्हणजे उपनियम खंड ज आणि त्या खालील जे उपखंड आहे ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये ज मध्ये आहे सगळे स्वैर्य. नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक आणि ज्यामध्ये सजातीय युवा, आता सजातीय युवा ओबीसी मध्ये पण सजातीय युवा होतात मराठा ओबीसी मध्ये, म्हणून सजातीय युवा आहेत, सगळे स्वैर्य आहेत, नाते संबंध आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्तातील काका पुतणे भाव भाऊकीतील असा नातेवाईक, असा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे स्वैर्य आणि नातेवाईक देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि शपथपुत्र एखाद्याचं जर सापडलं नाही तर शपथपुत्र आणि पुरावा देऊन गृह चौकशी करून, जसे 2012 मुस्लिम समाजामध्ये जर त्यांचं रेकॉर्ड सापडत असेल तर चौकशी करून प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे आणि तीच याच्यात मध्ये अंमलबजावणी केलेली आहे, ही मोठी उपलब्धी आहे. आणखी
ठीक आहे. एवढं सगळं मराठ्यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी केलं, पण त्यावर लाखे पाटलांचे काही आक्षेप येताना दिसतात. तुम्ही ज्या वेळेला मोरे पाटीलजी मुद्दे मांडत होतात त्यावेळेला लाखे पाटील यांचा हात वर झाला होता. लाखे पाटीलजी, आपण प्रामुख्यानं या मुद्द्यावर आक्षेप घेताना दिसलात की मराठा आणि ओबीसींची लग्न झाली म्हणजे रोटीबेटीचे व्यवहार त्यांच्यामध्ये झाले तर तो सजातीयच विवाह ठरणार आहे आता नव्या अधिसूचनेच्या अनुसार. या व्यतिरिक्त सुद्धा आपले काही आक्षेप आहेत का? म्हणजे यावर काय आक्षेप आहे तोही मांडा, त्या व्यतिरिक्त काय आक्षेप आहे तो मांडा. वेळ मर्यादा पाळा, 90 सेकंद आहेत. मुळामध्ये प्रसादजी या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की लोणावळा ते नवी मुंबई यानंतर आता हे जर स्वतःला मनोज जरांगेचे समर्थक असं म्हणत असतील तर सरकार आणि या समर्थकाची भाषा एकच काय येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे सरकारचे प्रवक्ते म्हणून बोलतायत का मराठा समाजाचे प्रवक्ते म्हणून बोलतायत हा दुसरा प्रश्न आहे. आणि जर तसं असेल तर मराठा समाज जो काय हा निर्णय झालाय त्यावर मराठा समाज खुश नाहीये. मराठा समाजामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणावर शंका आहेत, या ठिकाणी मला स्पष्ट केलं पाहिजे. आणि का शंका आहेत तर ज्या पद्धतीनं मोरे या ठिकाणी सांगतायत की मराठवाड्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर सजातीय प्रमाणपत्राचा फायदा होईल, बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की जो भाग ते स्पष्ट सांगत नाही त्या ठिकाणी, या जर नोटिफिकेशन हे कायद्यामध्ये रूपांतरित झालं तर त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. जर झालं तर तो जो कोणी ऍप्लिकंट आहे हा ऍप्लिकंट मुळामध्ये कुणबी असला पाहिजे. तो मराठा ऍप्लिकंट मराठ्याने जर त्या ठिकाणी अर्ज केला तर त्याला सजातीय प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळणार आहे का? तर बिलकुल नाही. पण पहिली अट अशी आहे की तो कुणबी असला पाहिजे. म्हणजे पंजोबा ठाकूर पंजोबा म्हणजे शेवटी काय 1967 पूर्वीचा त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्राचा पुरावा असला पाहिजे, तोच या ठिकाणी पात्र होईल. ठीक आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग नाही, एकच मिनिट फक्त, अतिशय महत्वाचा भाग असा आहे की बरोबर आहे या ठिकाणी पॅटर्नल साईट त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे आणि कायदा आहे तो देशाचा, राज्य त्याला बदलू शकत नाही. पितृसत्ताक पद्धतीनेच या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल, मातृसत्ताक पद्धती नाही. आणि विशेषतः मराठवाड्यातील आमच्या मराठ्यांची ही मागणी होती की ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये आणि आमच्या मध्ये नातेसंबंध होतात कुणब्यामध्ये आणि मराठ्यामध्ये, आता तो विजातीय का सजातीय आता ठरवावं लागेल. त्यासाठी अनेक लोक कोर्टात जातील. तर आईची जात ही मुलाला मिळाली पाहिजे, बायकोची जात ही मुलाला मिळाली पाहिजे, आजीची जात ही मुलाला मिळाली पाहिजे, हे यात काहीच नाहीये, हे मिळणारच नाहीये. स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणलंय पितृसत्ताक पद्धतीनं. मग हे आनंद कशात साजरा करतायत, यांना मिळाले काय? आंतरवाली सराठीचे गुन्हे सुद्धा राज्य सरकारने परत घेतले नाहीत. ठीक आहे, आपण बोलू यावर बोलू. अनेक मुद्दे एकापाठोपाठ एक आपल्याकडून लाखे पाटीलजी येत आहेत. तुम्ही जो महत्वाचा पहिला टप्प्यातला मुद्दा काढला तो मातृसत्ताक पितृसत्ताक या संदर्भातला होता. एक मिनिट दिलीप रावांचं या संदर्भातलं मतप्रदर्शन ऐकूया. दिलीपराव, ज्या ज्या पद्धतीनं मसुदा वेगवान सक्रियरित्या समोर आला तो लक्षात घेता आजवरच्या सरकारांनी अशा प्रकारचं सक्रियपण कधी दाखवलेलं तुम्हाला दिसलं का? याआधी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून मिळावं याच्यासाठी प्रयत्न झालेले दिसले, पण त्याच्या आधी बहुसंख्याक वेळेला जे मराठे मुख्यमंत्री राहिले त्यांच्याकडून इतकी सक्रियता तुम्हाला दिसली होती का? सक्रियता दिसली का न दिसली याच्यापेक्षा महत्वाचं आहे की सत्कार इतक्या लवकर मात्र कुठे दिसलेला नव्हता. म्हणजे जन्म व्हायच्या आधीच तुम्ही काय म्हणतात ते मुलगा झाला म्हणून पेढे वाटला असं थोडक्यात याला असं उदाहरण देता येईल. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आता जे विषय निघाला तोच महत्वाचा आहे की तुम्हाला आरक्षण किंवा तुमची जात किंवा तुमचा जे काही वर्ग आहे हा बाय बर्थ मिळाला पाहिजे, बाय चॉईस नाही. परत एकदा, म्हणजे मला जर का वाटलं की मला नोकरी पाहिजे म्हणून मी जर कुणब्याची एक मुलगी करून आणतो म्हणजे सून करून आणतो आणि हे करतो म्हणजे बाय चॉईस झालं. कायदा हा बाय चॉईस नाही चालत, बाय बर्थ जात पाहिजे तुमची, लक्षात घ्या. आणि जर तसं असेल तर जर का तुम्ही मग मगाशी मग लाखे पाटील साहेब म्हणले तेच बरोबर आहे की तुमचं जे काय सजातीय आणि प्रजाचे परजातीय बर हे ठरवायचं, कोण ठरवणार, कसं ठरवणार? ठीक आहे,
डॉक्टर राजेंद्र मोरेंकडे याचं उत्तर असू शकतं. मोरे साहेब, आपण मातृसत्ताक पितृसत्ताकच्या संदर्भातला खुलासा थोड्या वेळापूर्वी केलाय. हे सजातीय प्रकरण आपण कोणत्या आधारावर सांगताय? मराठा आणि कुणबी यांनी जर एकमेकांशी लग्न केली तर ते सजातीय विवाह आहेत, हे तुम्ही आज कोणत्या आधारावर सांगता? थोड्या वेळापूर्वी लाखे पाटलांनी या बाबीला अधोरेखित केलेलं आहे की अर्जदार कुणबी असेल, त्याचा बाप, आजा, पणजा हे कुणबी असतील तर त्याचे लाभार्थी ते ठरू शकतात आरक्षणाचे. आता नव्या रचनेमध्ये काय बदललं आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जेव्हा ही प्रक्रिया वेगवान रीतीने राबवली गेली तेव्हा त्यात आणखी काही काळजी घ्यायची गरज होती का? प्रसाद सर, कुणबी आणि मराठा हा एकच आहे. जवळपास 1881च्या जनगणनेमध्ये 3.5 लाख पुरावे येत आहेत त्याचे. जनगणना वाचावी. खरं तर त्याच्यामध्ये धर्म, जात, आडनाव, स्त्री पुरुष सगळं वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये. आणि मराठा कुणबी एकच असल्यामुळे ते सजातीय विवाह आहेत. आणि ज्या विवाहात मराठा समाजाचे विवाह कोणत्या याच्यामध्ये होतात आता मराठा याच्यामध्ये, आणि त्या विवाहातून नातेसंबंध आणि सगळे सोयरे आणि मोठ्या प्रमाणात ही व्याप्ती प्रचंड वाढू लागलेली आहे. आणि उदाहरणार्थ जर आत्याकडे, समजा मिशेच्या आत्याकडे जर प्रमाणपत्र आहे ओबीसी, तिला विदर्भात दिलेलं आहे ओबीसी प्रमाणपत्र आहे, तर ती मुलगी, वडिलाची मुलगी, ती रक्तसंबंधामध्ये येते म्हणून तिला प्रमाणपत्र मिळेल रक्तसंबंधामुळे, आणि तिच्या मुलाला मिळेल. पतीला मिळणार नाही पण तिच्या मुलाला मिळेल. हे रक्तसंबंध आहे, हेच आपण समजून घेतले पाहिजे. आता वडील मराठा आहेत, आई ओबीसी आहे, वडिलांना सर्टिफिकेट मिळणार नाही परंतु तिच्या मुलाला ते सर्टिफिकेट मिळेल. आणि मग ते भावकीचा विस्तार चुलत्यामध्ये, पुतण्यामध्ये, भावभावकीमध्ये त्याचं एक्सटेन्शन पूर्वी काळापासून पुढे पिढ्यापासून किती झालेलं आहे. तर मोरे पाटीलजी, आपल्या मुद्द्यावर दोन आक्षेप येत आहेत, दिलीप पाटील आणि लाखे पाटील यांचा. लाखे पाटीलजी, आपण बोलणं सुरू करण्यापूर्वी दिलीप पाटलांनी काही मुद्दा मांडायला घेतला होता, एकदा पटकन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात आणि मी लाखे पाटील आपल्यापर्यंत येतो. बोला दिलीपजी, आपण एक बोलणार आहात, मिनिटभराचा वेळ आहे, कृपया वेळ मर्यादा पाळा. मोरे साहेब, आता जे म्हणले रक्त संबंध किंवा तुमच्या आत्याच्या मुलाचं किंवा मराठा कुणबी एक असलेल्याचे किती उत्तर केलं, म्हणजे यातला कुठलाही, म्हणजे मी परत सांगतो की आता परत आहे की जे सल्लागार, जे वकील आहे यांनी पहिला, जसं मी म्हणणार की पहिल्यांदा हे प्रवक्ते जे कोण आहेत मोरे साहेब, त्यांचं प्रबोधन करण्याची गरज आहे की रक्त संबंधाचा अर्थ काय, नातेसंबंधाचा अर्थ काय, आणि दुसरी गोष्ट सजातीय म्हणजे काय. आणि 1882 ब्रिटिश कालीन मराठा समाज कधीपासून आहे, 16व्या शतकापासून. आणि जर तसं जर असेल आणि एवढे जर का 1881ची जनगणना बघा, त्या जनगणनेमध्ये काय, तर औरंगाबाद या संभाजीनगर गॅजेटेड मध्ये जवळपास त्या याच्यामध्ये 1883 लाख माझी मावशी असते, माझ्या यांना प्रमाणपत्र मिळतं रक्तसंबंधातून आणि त्याच्या त्याच्या मुलांना मिळत आहे. औरंगाबाद ड्राफ्ट माझ्याकडे आहे, आम्ही घटना कायद्याचे अभ्यासक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अचूक कळत आहे. आम्ही तुम्हाला छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं सांगतो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं. परत आपण जुन्या विषयाला जायला नको. ठीक आहे, एक लक्षात घ्या दिलीपराव, वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला थांबवतो. लाखे पाटलांचंही एक मत आपल्याला घ्यायचं आहे. लाखे पाटीलजी, 1.5 मिनिट उरलाय, पटकन आपली भूमिका मांडावी. प्रसादजी, या ठिकाणी एक गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की मोरे किंवा त्यांच्या गटाचं जे काही मत आहे या ठिकाणी, हे त्यांनी काहीतरी मनात केलेली उत्तर पत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. परंतु त्या पद्धतीनं सरकारनं त्याचं उत्तर दिलंय किंवा प्रश्नपत्रिका दिली का, तर बिलकुल नाहीये. ते जे सांगतायत 1881 जनगणना असेल मराठवाड्यातली किंवा गॅजेट असेल, हे सगळे विषय मी असेल किंवा किशोर चव्हाण असेल आम्ही मांडून झालेत. सरकारने ते विषय मान्य केलेत का? करत नाही. म्हणून मी सुरुवातीच्या टप्प्यात सांगितलं, अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे आणि ज्या कमिटीला राष्ट्रीय दस्तावेजीचा पुरावा देऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला बर कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करायची, ती कमिटीचा रिपोर्ट सरकार येऊ देत नाही, जाहीर करत नाही. हे लोक जे कोणी आज आंदोलन करतायत तो त्यासाठी तशी मागणी करत नाहीत,
न्यायमूर्ती शिंदे कमिटीची मागणी करतायत आणि शिंदे समितीला कार्यकक्षा जी आहे ती वंशावळी पुराव्याची या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांना ते कळत नसेल तर समजून सांगायचं माझं काम नाही. कार्यकक्षेच्या बाहेर कुठलाही आयोग जाऊ शकत नाही आणि न्यायमूर्ती संदीप समितीला 2 वर्ष नाही 10 वर्षाची जरी मुदत वाढ एकनाथ शिंदे साहेबांनी दिली तरीही ती समिती 1887-81 जे काही गॅजेट आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला या ठिकाणी मागास गृहित धरू शकत नाही. म्हणून मोरे साहेब दिलीप पाटील म्हणतात त्या पद्धतीने आपण अभ्यास करा, कार्यकक्षा समजून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी मत व्यक्त करा. ठीक आहे, तुर्तास वेळेची मर्यादा आहे, तुर्तास वेळेची मर्यादा आहे. आपण या निमित्ताने चर्चेचे इतरही आणखीन मुद्दे लक्षात घेण्यासाठी वारंवार भेटत राहू. आत्ताच्या घडीला आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.